ज्ञान देव काय झालं त्याला हे कोणती गाई अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव आढळलेला आहे. त्याच्या संगमनेर तालुक्यात सुद्धा बाधित पशु निश्चितपणे आढळत आहेत. आज 8 तारखेची परिस्थिती अशी आहे की 7 गावांमध्ये बाधित पशु लंपी स्किन डिसीजचे आढळलेले आहेत. 7 गावांमध्ये 47 एवढे पशु बाधित झालेले दिसत आहेत. त्यातलं सर्वात जास्त सादतपूर याच ठिकाणी एकाच गावामध्ये 24 रुग्ण याचे लंपी स्किन डिसीजचे पशु आढळलेले आहेत. त्यासाठी जे लंपी स्किननी बाधित रुग्ण आहेत पशु आहेत त्यांच्यावरती अँटीबायोटिक देणे, त्यांचा ताप कमी करण्यासाठी अँटीपायरेटिक औषधं देणे आणि लिव्हर टॉनिक इत्यादी औषधांचा जे बाधित पशु आहेत त्यांना आपण वापर करत आहोत. आणि त्या 46 पैकी 21 पशु हे बरेसुद्धा झालेले आहेत आणि आता 25 पशूंची रिकव्हरी सुरू आहे. मृत्यू एकही पशूचा आपल्याकडे झालेला नाही तालुक्यामध्ये. परंतु 7 एपिसेंटर आपले झालेले आहेत, म्हणजे 7 गावांमध्ये लंपी स्किनचा डिसीज रुग्ण आढळून आल्यामुळे, पशु आढळून आल्यामुळे आपण आता प्रत्येक ज्या गावामध्ये सापडला आहे त्याच्या 5 किलोमीटर रेडियसला सर्व गावांमध्ये आपण वॅक्सिनेशन आणि फॉगिंगची ॲक्टिव्हिटी करत आहोत. वॅक्सिनेशनची आकडेवारी सांगायची झाली तर 24,803 एवढ्या पशुधनाचं आपण वॅक्सिनेशन पूर्ण केलेलं आहे. आणि मागील 2 दिवसात जे नव्याने एपिसेंटर्स तयारी झालेले आहेत त्यातले नांदूर, खंदरमाळ, वेल्हाळे आणि वडगाव, लांडगा इथलं लसीकरणाचं प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील 2 दिवसात ते सुद्धा लसीकरण निश्चितपणे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने शेतकऱ्यांना आमचं पंचायत समिती संगमनेरमार्फत असं कळकळीचं आवाहन आहे की आपले गोठे निर्जंतुकीकरण गोठ्यांचं करा, जनावरांचं आरोग्य निरोगी राखण्याच्या दृष्टीने स्वच्छता गोठ्यांमध्ये राखणं अत्यंत आवश्यक आहे. हा रोग मच्छर, माशा, गोचिडं यांच्यामार्फत एका जनावराकडून दुसऱ्या जनावराकडे पसरताना दिसत आहे. त्यामुळे जनावरांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्याचे आपण आदेश दिलेले आहेत. जनावरांचे बाजार थांबवण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे आहेत. या सगळ्यांचं पालन नागरिकांनी आणि पशुपालकांनी करावं. तसेच जनावरांच्या मध्ये जर असं काही आढळून आलं तर तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि तात्काळ त्याच्यावरती उपचार करून घ्यावे अशी मी विनंती करतो. काही घरगुती उपचार सुद्धा अधिकारी महोदय यांचे आहेत. या सगळ्यांचं पालन नागरिकांनी आणि पशुपालकांनी करावं. तसेच जनावरांच्या मध्ये जर असं काही आढळून आलं तर तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि तात्काळ त्याच्यावरती उपचार करून घ्यावे अशी मी विनंती करतो. काही घरगुती उपचार सुद्धा आपल्याला करता येईल. लिंबाचा पालाचा वाफ धूर हा गोठ्यामध्ये जर केला तर निश्चितपणे त्याची रिकव्हरी आपल्याला सादतपूरला दिसून आलेली आहे. एकही मृत्यू आपला तिथं झालेला नाही एवढ्या मोठ्या संख्येने पशु सापडून सुद्धा. त्यामुळे असे घरगुती उपाय सुद्धा निश्चितपणे करावे लागणार आहेत. या निमित्ताने मी सर्व ग्रामसेवकांना फॉगिंगच्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व गावांमधल्या गोठ्यांमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन फॉगिंग करण्याच्या ॲक्टिव्हिटीज आपल्या सुरू आहेत. तसेच पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत वॅक्सिनेशनचं सुद्धा बाकी ठिकाणच्या टीम बोलवून अतिरिक्त मॅनपॉवर आपण लावून वॅक्सिनेशनची सुद्धा कारवाई सुरू आहे.